यानंतर एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत। हैदराबाद मधली बातमी आहे, चार मिनारचा काही भाग कोसळलेला आहे, रात्री हा भाग कोसळलेला। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, चार मिनारचा काही भाग कोसळलेला आहे, रात्री हा भाग कोसळलेला आहे। यामध्ये आता जी माहिती सद्यस्थितीला मिळते आहे त्यानुसार चार मिनारचा एक भाग कोसळलेला आहे। चार मिनार एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ आहे भारतामधलं आणि या चार मिनारचा काही भाग कोसळल्याची माहिती समोर येते। आता जी सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, रात्री हा भाग कोसळल्याचं कळतंय। हैदराबाद मध्ये असलेला हा चार मिनार, त्याची निर्मिती जी आहे ती 1591 ला करण्यात आलेली होती आणि शाही साम्राज्याचे पाचवे शासक सुलतान मोहम्मद कुली कुतुब शाह यांनी या चार मिनारची निर्मिती केलेली होती। अधिक माहिती घेऊयात, संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संदीप, 1591 साली हा चार मिनार खरं तर उभा करण्यात आला आणि हैदराबाद मधलं एक मुख्य पर्यटन स्थळ म्हणून संदीप चार मिनारला ओळखलं जातं आणि सध्या तो पुरातत्व खात्याच्या अंडर येतो खरं तर हा चार मिनार। आणि त्याच्या दुरुस्तीचं काम चालू असताना मध्यरात्री उशिरानं 11-11:30 सुमाराला काही भाग कोसळलेला आहे। आपल्याला माहिती आहे की ग्लोबल आयकॉन म्हणून चार मिनारची ओळख आहे आणि जी आहे ती 160 फूट आहे आणि त्याच्यातला काही भाग जो होता तो त्याचं दुरुस्तीचं काम चालू होतं कारण पावसामुळं आणि वाढत्या तापमानामुळं चार मिनारवर खरं तर परिणाम होतोय आणि त्याला एक वेगळी वास्तू म्हणून देखील ओळखलं जातं। मात्र पुरातत्व खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून काम चालू असताना त्यातला हा काही भाग कोसळलेला। आता आज सकाळी पुन्हा एकदा पुरातत्व खात्याचे जे सगळे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ते तिथं दाखल झालेले आहेत। मात्र पर्यटकांचं एक मुख्य आकर्षण केंद्र म्हणून चार मिनारला ओळखलं जातं आणि हैदराबाद मधली एक दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। संदीप, अगदी धन्यवाद संदीप तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघितलं चार मिनारचा काही भाग काल रात्री कोसळल्याची माहिती मिळते, उष्णतेचा परिणाम या सगळ्यावर झाल्याचं आपल्याला सुद्धा पाहायला मिळतं। यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी बघणार आहोत, पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची 21 मे रोजी बैठक होणार असल्याची माहिती चंद्राबाबू नायडू यांनी दिली आहे। भाजप विरोधी आघाडीच्या या बैठकीमध्ये पंतप्रधान पदाच्या नावाबाबत चर्चा होणार आहे। या बैठकीला तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष ममता बॅनर्जी, बसपा अध्यक्ष मायावती, अखिलेश यादव, शरद पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊयात, प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी थेट नवी दिल्लीवरून आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आपण बघतोय की विरोधकांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण यावर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे, नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे, त्यामुळेच मोदींना टक्कर देण्यासाठी विरोधकांमधून कोण येणार देशाचं लक्ष लागलंय, काय सांगाल? बरोबर, अत्यंत महत्वाची ही महत्वाचं वृत्त आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं चंद्रबाबू नायडू जे आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनी ही माहिती दिली होती 21 मेला म्हणजे 19 मेला सर्व टप्पे देशभरातले संपून जातील, 7 टप्प्यातील लोकसभा निवडणूक होती, त्यानंतर 21 मेला साधारणतः या संदर्भातली महत्त्वाची बैठक ही आयोजित करण्यात येणार आहे आणि 23 मेला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मतदान मतमोजणी होणार आहे, त्यामुळे या लोकसभेच्या रणसंग्रामात या लोकसभेच्या लढाईचा त्यावेळेस रिझल्ट येणार आहे। त्यापूर्वी साधारणतः जी माहिती यांनी आपल्या आपल्या रिसोर्सने आपल्या संसाधनाच्या आधारावरती एकत्र केली, किती जागा कुठल्या राज्यात येत आहे आणि ज्या प्रादेशिक पक्ष आहे साधारणतः तृणमूल काँग्रेससारखा पक्ष असो किंवा मग आंध्र प्रदेशचा चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष असो, मायावती असो या किंवा मग अखिलेश सिंग यादव यांचा पक्ष असो, जवळपास 21 पक्षांची मोठ ही खास करून शरद पवार आणि इतर विरोधी पक्षांनी बांधलेली आहे। एक त्याला एक ऑपोजिशन फ्रंट असं त्यांना मोठं नाव दिलेलं आहे। याच्या संदर्भातल्या अनेक बैठकी दिल्लीत देखील झालेल्या आहेत, त्या बैठकीला राहुल गांधी देखील अनेकदा उपस्थित राहिलेले आहे। पण आता ही जी बैठक होती ही बैठक होत आहे पंतप्रधान पदाच्या चर्चेबाबत। महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या पद्धतीनं चर्चा सुरू झाली, ज्या निवडणुकीची घोषणा झाली त्यानंतर विविध नेत्यांची नावं पुढे यायला सुरुवात झाली, ज्यामध्ये प्रामुख्याने शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख त्यांच्याच पक्षाचे प्रवक्ते जे आहेत त्यांनी केला होता की पंतप्रधानसाठी सर्वात योग्य उमेदवार म्हणून शरद पवार हे आपल्याला म्हणावं लागेल। दुसरीकडे अखिलेश सिंग यादव यांनी देखील मायावतींच्या संदर्भात आणि खास करून मुलायम सिंग यादव यांच्या संदर्भात देखील वक्तव्य केलं होतं की विरोधी पक्षातला
कुठलाही नेता हा पंतप्रधान पदावर होऊ शकतो. त्या दुसरीकडे मायावती, ममता बॅनर्जी आणि चंद्रबाबू नायडू या तिघांचंही नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये आलं होतं या सगळ्या दरम्यान. तर या सगळ्याची चर्चा जी आहे त्या चर्चेला कुठेतरी चर्चेला स्टॉप मिळावा किंवा चर्चेला कुठे थांबा मिळावा यासाठी ही अत्यंत महत्वाची बैठक येत आहे. 21 मेला आपल्याला कळेल की विरोधी पक्षांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे. महत्वाचं म्हणजे या बैठकीच्या माध्यमातून एक प्रकारे ही चर्चा आहे ही थांबवण्याचा प्रयत्न होत आहे. स्टुडिओ अगदी धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. त्यामुळे 21 मे रोजी जी बैठक होणार आहे या बैठकीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं.